Associating the name of a letter with its word, 5th standard scholarship exam created by Rupali Gojwadkar. Associating the name of a letter with its sound, म्हणजेच अक्षरे व ध्वनी यांची सांगड घालणे. यामध्ये आपण कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते पाहूया. सुरुवातीला आपण ओळख करून घेऊया कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्सची. तुम्हाला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मोठ्या लिपीतील ABCD अभ्यासलेली आहे. ही आहे मोठ्या लिपीतील ABCD म्हणजेच कॅपिटल लेटर्स असणारी ABCD. यानंतर आपण पाहूया स्मॉल लेटर्समधली म्हणजे लहान लिपीतील ABCD. ही आहेत स्मॉल लेटर्स. आता आपण प्रश्न प्रकाराकडे वळूया. पहिला आहे अक्षरांचे योग्य उच्चार ओळखणे, मोठ्या व लहान लिपीतील वर्णाक्षरांचे परस्पर संबंध जोडणे, वर्णाक्षरे वर्णानुक्रमे म्हणजे योग्य क्रमाने लिहिणे, इंग्रजी शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिणे, अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला या युनिटमध्ये येऊ शकतात, ते तुम्ही अभ्यासायचे आहेत. इंग्रजी वर्णमालेतील AEIOU या स्वरांचे म्हणजे वॉवेल्सचे उच्चार कसे होतात ते आपण आता पाहू. एचा उच्चार ए असा होतो, उदाहरणार्थ बॅट, जॅर, बॉल आणि केक. आता आपण पाहूया ईचा उच्चार कशा पद्धतीने होतो. ई या वॉवेल्सचा उच्चार ए असा होतो, उदाहरणार्थ बेड, ही, इयर. त्यानंतर आय या वॉवेल्सचा उच्चार कसा होतो ते आपण आता पाहूया. आयचा उच्चार ई असा होतो, उदाहरणार्थ पिन, आईस, गर. यानंतर पुढचा स्वर आहे म्हणजे पुढचं वॉवेल्स आहे ओ. ओचा उच्चार ओ असा होतो, उदाहरणार्थ कोल्ड, आउल, ऑक्स, ऑनियन. त्यानंतर आहे यू. यूचा उच्चार यू असा होतो, उदाहरणार्थ बस, पूट, युनिफॉर्म. यानंतर आता आपण व्यंजनांचे म्हणजे कंजोनंट्सचे उच्चार कसे होतात ते पाहू. यामध्ये आहे बीचा उच्चार होतो ब, सीचा उच्चार क, डीचा उच्चार ड, एफचा उच्चार फ, जीचा उच्चार ग किंवा झ, एचचा उच्चार ह, जेचा उच्चार झ, केचा उच्चार क, एलचा उच्चार ल, एमचा उच्चार म, एनचा उच्चार न, पीचा उच्चार प आणि क्यूचा उच्चार क किंवा क्व. आणि त्यावर आधारित समोर उदाहरणं दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही वहीत नोंदवून घ्यायची आहेत बरं का. तर ही सर्व उदाहरणे तुम्हाला वर्णमालेतील अभ्यासायची आहेत, त्यामुळे तुम्हाला अक्षर कळणार आहेत. आता आपण पुढची अक्षरं पाहूया, ती आहेत आर. आरचा उच्चार आहे र, एसचा उच्चार आहे स, टीचा उच्चार आहे ट, व्हीचा उच्चार व, डब्ल्यूचा उच्चार व, एक्सचा उच्चार क्स, झ किंवा झ, वायचा उच्चार य आणि झेडचा उच्चार झ. अशा पद्धतीने आपल्याला सर्व व्यंजनांचे कंजोनंट्सचे उच्चार आपण इथे अभ्यासलेले आहोत आणि त्यावर आधारित उदाहरणंसुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहेत बरं का. आणि यानुसार आपल्याला सांगड घालायचे अक्षरांची आणि ध्वनीची. चला आता प्रश्न प्रकार पाहूया आपण. या स्वाध्यायात आपल्याला पुढील स्वरूपाचे प्रश्न येतात. Question 1, चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द निवडा. बॅग, बॅट, पॅड, बॅड. यापैकी वेगळा उच्चार आहे पॅड. Question 2, विच ऑफ द वर्ड्स कम्स थर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. गोल्ड, कोल्ड, होल्ड, बोल्ड. यापैकी कोणता शब्द वर्णानुक्रमे तिसरा येतो पहा बरं सांगड घालून. योग्य उत्तर आहे याचं गोल्ड. अगदी बरोबर. धन्यवाद विद्यार्थी.